नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तयारी स्पर्धा परीक्षेची या सत्रांतर्गत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवण आपण प्रत्येकच सत्रात करत असतो. बघूया आजच्या सत्रातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. बघा, आजच्या सत्रामध्ये पहिला प्रश्न आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ 1296 चौरस सेंटीमीटर आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 1296 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? हा उदाहरणार्थ एक चौरस आहे. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात, म्हणजे समान लांबीच्या, समान आकारमानाच्या, बरोबर असतात. चौरसाचे अंतर्भूत असलेले चारही कोन 90 अंशाचा कोन तयार करतात. हे चौरसाचे गुणधर्म आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये मागे बघितले. आता आपल्याला चौरसाची परिमिती विचारली, आपण काय करू? प्रथमतः या चौरसाची बाजू काढू. चौरसाची काय करू? बाजू. आता चौरसाची बाजू काढायची म्हणजे काय करायचं असते? हे जे क्षेत्रफळ दिलं ते क्षेत्रफळ वर्गमूळ टाका लागतं, बरोबर आहे? सोपं काम सांगा. चौरसाची बाजू काढायची, क्षेत्रफळ एकूण दिलेलं आहे 1296. लक्ष द्या, आपल्याला प्रस्तुत चौरसाची परिमिती काढायची. प्रथमतः बाजू काढून, परिमिती काढण्यासाठी बाजू आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, आणि परिमितीचं सूत्र आहे बाजू गुणिला परिमिती, किंवा चारही बाजूची बेरीज. परिमिती काढायसाठी बाजू काढा लागते, म्हणून चौरसाची बाजू काढण्यासाठी क्षेत्रफळ वर्गमुळात टाकू. आता क्षेत्रफळ वर्गमुळात टाकलं, आता या 1296 वर्गमूळ येते 36. अर्थात हे 36 काय आली? चौरसाची बाजू आली. आता ही सेंटीमीटर हे का मीटर हे बघा, सेंटीमीटर हे म्हणजे 36 सेंटीमीटर ही काय आली? चौरसाची बाजू आली. आता चौरसाची परिमिती म्हणजे काय सर? चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र लेकरांनो आहे 4 × बाजू, बरोबर आहे? मग आता 4 × बाजू किती आली? 36 सेंटीमीटर. ती इथं लिहा, मग आता हा गुणाकार करा. 4 × 24 = 4, 8 × 2 = 4, 4 × 3 = 12, 14. 144 सेंटीमीटर, किंवा याला आपण 400 मी असं लिहिलं तरी चालते. ही काय झाली? या चौरसाची परिमिती झाली. ओके, बघा पुढचा प्रश्न. एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेंटीमीटर आहे, तर त्या दोघांच्या क्षेत्रफळातील फरक किती? एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर ही म्हणते, आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेंटीमीटर आहे. बघा, उदाहरणार्थ हा प्रथम लिहिलेला आपण जो चौकोन आहे, बरोबर आहे, हा एक पहिला चौकोन, याची बाजू किती सांगितली? 8 सेंटीमीटर. चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात हे तुम्हाला माहीत झालं, बरोबर आहे? दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेंटीमीटरमध्ये, दुसरा हा चौरस हा सुद्धा आपण WXY & Z असं नाव देऊ. हा आपला दुसरा चौकोन, याचा कर्ण किती आहे म्हणते? हा कर्ण 8 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे? पहिला जो चौरस आहे, जो आपण 1 या अंकानं दर्शवला, त्याची बाजू 8 सेंटीमीटर आहे. चौरसाच्या सर्व बाजू लेकरांनो सारख्या असतात. एक बाजू 8 सेंटीमीटर हे म्हणजे चौरसाच्या चारही बाजू समांतर सारख्या लांबीच्या आकाराच्या असतात, म्हणजे चारही बाजूची लांबी 8 सेंटीमीटर झाली. ओके, आता पहिला जो चौरस आहे, चौकोन ABCD, त्याचा आपण क्षेत्रफळ काढू. आपल्याला प्रश्न काय विचारला? एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर, तो हा चौरस. दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेंटीमीटर, तो हा चौरस WXYZ. या दोघांच्या क्षेत्रफळातील फरक विचारला. प्रथमतः आपण 1 क्रमांकाला दर्शवला हा जो चौरस आहे त्याची बाजू 8 सेंटीमीटर आहे, त्याचं क्षेत्रफळ काढू. क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र चौरसाचं क्षेत्रफळ. लक्ष द्या, चौरसाचं क्षेत्रफळ बराबर बाजूचा वर्ग, बरोबर आहे? किती आहे सर बाजू पहिल्या चौरसाची? 8. कंसामध्ये 8 टाका, त्याचा वर्ग करा. बाजू आली 64. 8 सेंटीमीटर म्हणजे इथं काय येणार? 64 चौरस सेंटीमीटर ही
पहिल्या चौरसाचं काय आलं हे पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं. आता दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढता सर? दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ जो आपल्याला चौरस डब्ल्यू एक्स वाय झेड इथं दर्शवला याचं कर्ण दिलेलं आहे 8 सेंटीमीटर, त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं? तर कर्ण दिल्या चौरसाचं क्षेत्रफळ, कर्ण किती आहे 8 सेंटीमीटर, लक्ष देऊन पहा, ऐका, लक्षात ठेवा. नुसता कर्ण दिला असेल तर क्षेत्रफळ कसं काढायचं? डब्ल्यू एक्स वाय झेड या चौरसामध्ये फक्त कर्ण दिलेलं आहे, तर त्याचं कर्ण दिलेल्या नुसता कर्ण दिलेला असताना क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र, आता इथं चौकोन आणि त्या चौकोनाला आपण नाव दिलं डब्ल्यू एक्स वाय झेड, त्याचा कर्ण हा 8 सेंटीमीटर आहे, त्याचं एकूण क्षेत्रफळ कसं काढायचं? त्यासाठीचं सूत्र, कंसामध्ये कर्ण लिहा, त्याचा वर्ग करा, भागीला 2 करा, बरोबर आहे. आता पुढे चला, कर्ण किती दिला 8, मग 8 कंसात त्याचा वर्ग भागीला 2, बरोबर आहे. 8चा वर्ग किती झाला 64, आणि 64/2 हे गणित पुढे घेतो. 64/2 भाग द्या 2×32 म्हणजे 64, उत्तर किती आलं 32. कर्ण 8 सेंटीमीटर असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ काय येणार 32 चौरस सेंटीमीटर. ओके, आपल्याला मुख्य प्रश्न काय विचारला? आता प्रश्न पुन्हा एकदा नीट वाचा. एका चौरसाची बाजू जो हा चौरस आहे 8 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेंटीमीटर आहे, हा दुसरा चौरस. ओके, तर त्या दोघांच्या क्षेत्रफळातील फरक किती? आता क्षेत्रफळातील फरक, आता दोघांच्या क्षेत्रफळातील क्षेत्रफळ दोघांचे आपले काढून झाले, फरक बराबर पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ वजा दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ, पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ वजा दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ, कारण की पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ हे जास्त आहे म्हणून हा जो आपण प्रथम क्रमांकाचा चौरस दाखवला त्याचं क्षेत्रफळ प्रथम लिहू 64, दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं 32, ते पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळातून वजा करू, येणारं उत्तर 32 असे 32 चौसेंटीमीटर, एवढा या दोन्ही चौकोनामध्ये काय आहे फरक आहे. ओके मित्र हो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. परंतु गोरगरिबांच्या लेकरांसाठी, ग्रामीण भागात जिल्हा परिषदमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचत नाही म्हणून कृपया गोरगरिबांच्या सेवेसाठी, तुम्हाला एखाद्या वेळेस कामाचं जरी नसलं तरी सबस्क्राईब करायला आणि गोरगरिबांच्या लेकराला संधी उपलब्ध करून द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असतील गोरगरिबांच्या हितासाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.